नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत आहे. जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून एका आस्थापनाच्या व्यवस्थापनाकडे 25,000 रुपयांची मागणी करणाऱ्या दोघा जणांना शहापूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकारात एक पत्रकारही सहभागी असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. अशोक परशुराम सावंत वय 58 राहणार एक्साईज कॉर्पोरेट हनुमाननगर, जयवंत भैरू बाडीवाले वय 61 राहणार टीचर्स कॉलनी खासबाग अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. तर पत्रकार महेश तुकाराम पाटील व 49 मूळचा राहणार गर्लकुंजी सध्या राहणार भाग्यनगर हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. न्यायालयाच्या आवारात दिवसेंदिवस पार्किंग समस्या गंभीर बनत चालली आहे. यामुळे ती समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी आता नियोजन करण्यात येणार आहे. त्याबाबत न्यायालयाच्या आवारात एका खासगी कंपनीने सर्वेला सुरुवात केली आहे. तमिळनाडूच्या मदुराई येथील प्रसिद्ध अशा मीनाक्षी मंदिर येथे बेळगावच्या पर्यटकांना जाण्यासाठी आता विमान सेवा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना मदुराई पर्यंत आरामात प्रवास करता येणार आहे. बेळगाव बेंगलोर मार्गे मदुराई हा असा प्रवास करता येणार आहे. इंडिगो कंपनीच्या वतीने यापूर्वी बेळगाव बेंगलोर ही विमान सेवा सुरू केलेली असून या सेवेला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. या सेवेला जोडूनच इंडिगोने मदुराई ही सेवा सुरू केली आहे. रताळ्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी आज एपीएमसी येथे गेट बंद आंदोलन केले. एपीएमसी मध्ये शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी रताळ्यांना विक्रमी 2,500 रुपये दर मिळाला होता. त्यामुळे शेतकरी जादा दर मिळाल्याने आनंदित झाले होते. पण आज रताळ्यांचा दर 1,200 रुपयांवर घसरल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन केले. त्यामुळे एपीएमसी समोर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बेळगावचे सीमोल्लंघन कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावे याकरिता हेस्कॉम कडून पूर्व तयारी करण्यात येत आहे. ज्योती कॉलेज रोड येथे बुधवारी हेस्कॉम कडून एबीसी केबल घालण्यात आल्या. यामुळे वीज वाहिन्यांना स्पर्श होऊन होणारा धोका टळला जाणार आहे. ज्योती कॉलेज मैदानावर बेळगावचे ऐतिहासिक सीमोल्लंघन होत असते. यावेळी हजारोंच्या संख्येने बेळगाववासी उपस्थित असतात. स्वच्छ बेळगाव सुंदर बेळगाव ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी मारवाडी युवा मंचतर्फे स्वच्छ भारत अभियान आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी राबवण्यात आले. सदर अभियानात मारवाडी युवा मंचचे लेडीज विंग पंख आणि युथ विंग उड्डाण यांनी सहभाग घेतला होता. गांधी जयंतीचे औचित्य साधून बुधवारी प्लास्टिक बंदीचे समर्थन करत कार डस्टबिन आणि कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता अभियान जागृती फेरीचे उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती निमित्त देशभरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी महाविद्यालय परिसरातील कचऱ्याची उचल करून साफसफाई केली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता 2 महिने जोरदार व्यापार आणि उलाढाल होते. दरम्यान बटाटा आणि रताळी यांची आवक वाढत असून येथे येणाऱ्या नागरिकांना मात्र रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घ्यावी लागत आहे. वारंवार तक्रार आणि निवेदन करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मागील 2 वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र अजूनही या कामांना सुरुवात झाली नाही. त्यामुळे व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बेळगाव शहराची ग्रामदैवत असणाऱ्या भांदूर गल्ली येथील मरगाई मंदिरात दररोज वेगवेगळ्या रूपामध्ये आरास करण्यात येत आहे. देवीच्या दर्शनासाठी दररोज नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्रीसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात राजहंसगड शिवारातील भातपीक पूर्णतः खराब झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. सरकारने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
बेकवाड येथे नवरात्री उत्सवानिमित्त अखंड वीणा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 29 सप्टेंबर पासून मोठ्या उत्साहाने सप्ताह सुरू आहे. रोज पहाटे 5 वाजता होणाऱ्या काकडा आरतीला गावातील तब्बल 500 अधिक महिला हातात आरती घेऊन मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. बेकवाड येथील हनुमान मंदिरासमोर गेल्या 9 वर्षांपासून हा सप्ताह सुरू आहे. रोज सकाळी प्रवचन आणि आरती आणि रात्री नामवंत कीर्तनकारांकडून कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. दिनांक 6 रोजी अश्वांचा रिंगण सोहळाही येथे होणार आहे. सौंदरगड येथे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न देणारं महत्वाचं पीक कांदा असून साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून कांदा लावणीस प्रारंभ होतो. पण यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कांदा हंगाम थोडा लांबणीवर पडला आहे. सध्या कांदा तरुणांना पाणी देणे, लागवड टाकणे, भांगलण करून घेणे, औषध मारणे अशी कामे जोरात चालू आहेत. सातारा येथील काँग्रेस भवनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सातारा काँग्रेसने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी महात्मा गांधीजींना अभिवादन केले. यावेळी जयंती निमित्त उस्मानाबाद येथील ऍडव्होकेट राज कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी गांधी विचारांची आजच्या काळातील अपरिहार्यता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशाची अर्थव्यवस्था आणि लष्करी बळ यावर ठरत असते. अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास अमेरिका आणि चीन पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. पण जेव्हा लष्करी ताकदीचा विचार केला जातो तेव्हा भारतीय लष्कर देखील आघाडीवर असल्याचे दिसून येते. जगभरातील विविध देशांची लष्करी ताकद या संदर्भात ग्लोबल फायर पॉवर्सने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर तर भारत चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे उठल्या बसल्या भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचा क्रमांक शेवटच्या काही क्रमांकामध्ये आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बापूंना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, गेल्या काही वर्षांमध्ये देशात घडत असलेल्या गोष्टी पाहून महात्मा गांधीजींचा आत्मा दुःखी होत असेल. काँग्रेस कमिटीची पदयात्रा संपल्यानंतर राजघाट येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही टीका केली. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम, PPS, सुकन्या समृद्धी योजना आणि NSE यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. टपाल कार्यालयाच्या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. सरकारी लहान बचत योजना म्हणजेच लहान बचत योजनेचा व्याजदर हा दर त्रैमासिक आधारावर होत असतो. पण यावेळी व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्वदेशी लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट प्रोटोटाईप 2 म्हणजेच तेजसने टेक ऑफ आणि लँडिंगची महत्वाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे. तेजसने विमान वाहून युद्धनौकेवरून तंत्रज्ञान संबंधी सर्व चाचण्या यशस्वीपूर्ण पार पाडल्या आहेत. गोव्यात INS उंचावर ही चाचणी पार पडली. नितीश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न करताच AB फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितीश राणे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करताच नितीश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादीत दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांचं उमेदवार म्हणून नाव नसल्याने नाराज झालेल्या खडसेंनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या समोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.